नमस्कार मित्रांनो, टेक कट्टाच्या नव्या कोऱ्या करकरीत भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी आपल्यासाठी काही चटपटी टेक न्यूज घेऊन आलेलो आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिले न्यूजची सुरुवात करूया रिअलमीने. रिअलमीने फायनल ही आपली 10 प्रो सिरीज लॉन्च केली. या सिरीज मध्ये आपल्याला 10 प्रो आणि 10 प्रो प्लस हे दोन फोन्स पाहायला मिळणार आहेत. दोन्ही फोनला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आलाय. तर 10 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 10 प्रो प्लस मध्ये मीडियाटेक डायमंडसिटी 1080 प्रोसेसर दिलाय. बाकी 10 प्रोचा USP म्हणजेच कर्व डिस्प्ले. रिअलमीने या कर्व डिस्प्लेवर चांगलाच फोकस केलाय. रिअलमी 10 प्रोच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 18,999 रुपये इतकी, तर 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. तर रिअलमी 10 प्रोच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये इतकी, तर 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 25,999 रुपये इतकी आहे. रेडमी आणि रिअलमीचं युद्ध आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. रिअलमीने जर आपले फोन लॉन्च केले तर रेडमी तरी शांत कसं राहील, नाही का? तर रेडमीने आपले नोट 12 सिरीज ही भारतात ऑफिशियली लॉन्च होणार असल्याचं कन्फर्म केलंय. यात रेडमी नोट 12, नोट 12 प्रो आणि नोट 12 प्रो प्लस हे फोन्स असू शकतात असं सांगितलं जात आहे. यातला जो 12 प्रो प्लस आहे त्यात 200 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो असेही काही लीक समोर आले. तर बघूया रेडमी ही सिरीज डिसेंबर मध्ये लॉन्च करते की जानेवारी मध्ये. शाओमी 13 सिरीज बाबत आपण टेक कट्टाच्या मागच्या एपिसोड मध्ये बोललोच होतो. ही सिरीज आधी 2 डिसेंबरला चायनामध्ये लॉन्च होणार होती, पण चायनाच्या फॉर्मर प्रेसिडेंटचं निधन झालं आणि हा लॉन्च इव्हेंट पुढे ढकलण्यात आला होता. तर आता या इव्हेंटची रिशेड्यूल डेट समोर आलेली आहे आणि ती म्हणजे 11 डिसेंबर, म्हणजे उद्याच शाओमीची ही 13 सिरीज चायनामध्ये लॉन्च होणार. मोटो एच 40 फ्युजनचे काही डिटेल्स 3C सर्टिफिकेशन वेबसाइट वर लीक झालेले. या फोन मध्ये 8+ Gen 1 प्रोसेसर, 144Hz डिस्प्ले, 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप, 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, तर 12 GB पर्यंत रॅम आणि यासोबतच 68 वॉट्स फास्ट चार्जिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अलीकडे फोल्डेबल फोन बाबत इंटरनेटवर भरपूर चर्चा सुरू आहे. सॅमसंग, मोटो, नंतर गुगल सुद्धा आपला फोल्डेबल फोन घेऊन येतोय, याविषयी आपण मागे बोललो सुद्धा. तर गिगबेंच डेटाबेस वर ऑक्टाकोर CPU आणि 12 GB रॅम सह गुगल फेलिक्स म्हणजेच गुगल पिक्सेल फोल्ड नुकताच रजिस्टर झाल्याचं समजतंय. हा फोन पुढच्या वर्षी म्हणजे 2023ला लॉन्च होण्याची शक्यता आहे. वन प्लस कडून एक इंटरेस्टिंग न्यूज येते. जर तुम्ही सुद्धा वन प्लस नॉट 3ची वाट पाहत असाल तर ही न्यूज तुमच्यासाठी. वन प्लस नॉट 3 मध्ये आपल्याला डायमेंसिटी 8200 हे प्रोसेसर पाहायला मिळू शकतं असे काही लीक समोर आले. योगेश ब्रार यांनी ट्विट केल्यानुसार वन प्लस नॉट 3 सोबतच आणखी काही फोन्स मध्ये हे प्रोसेसर आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता हे प्रोसेसर कसं असेल, हा फोन कसा असेल हे वेळ आल्यावर आपल्याला समजेलच. नथिंग फोन 2. जर तुम्ही सुद्धा या फोनची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. तर हा जो फोन आहे तो सध्या तरी आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. नथिंगचे CEO कार्ल पै यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यात त्यांनी असं सांगितलंय की सध्या तरी ते फक्त आपल्या फोन 1 वर फोकस करणार आहेत. त्यातले जे काही बग्स आहेत ते सॉफ्टवेअर अपडेटद्वारे काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यासोबतच कार्ल यांनी असंही सांगितलंय की इतर कंपन्यांप्रमाणे एका वर्षात भरमसाठ फोन ते लॉन्च करणार नाहीयेत, तर दरवर्षी फक्त एकच फोन लॉन्च करणार आहे, जी युजर्स आणि कंपनीसाठी सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. सॅमसंग कडून एक कमाल न्यूज येते. तर पुढच्या 2-3 वर्षात सॅमसंग कडून जे काही फोन्स येणार आहेत त्यात आपल्याला एक सेवडकर एक असे नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यातला एक हटके फीचर म्हणजे या फोन्स मध्ये आपल्याला ऑल स्क्रीन फिंगरप्रिंट पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही अख्ख्या स्क्रीनवर कुठेही टच केलं तरी तुमच्या फिंगरप्रिंटला स्कॅन करून हा फोन अनलॉक होणार आहे. यासोबतच सॅमसंग या फोन्स मध्ये बरेच सेन्सर्स पण ऍड करणार आहे, जसं की बायो सेन्सर,
ब्लड प्रेशर सेन्सर आणि ब्लड शुगर लेवल सुद्धा तुम्ही आता तुमच्या स्मार्टफोन मध्ये चेक करू शकणार आहात. आता हे फीचर एकदमच लगेच आपल्याला एका फोन मध्ये पाहायला मिळणार नाही, तर हळूहळू ते काही फोन मध्ये इम्प्लिमेंट केले जातील. युजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ऍपलने नवीन योजना आखली. युजरद्वारे ऍपलच्या ग्लोबल क्लाउड स्टोरेजवर ठेवण्यात येणाऱ्या सर्व डेटाला पूर्ण एंड टू एंड इन्क्रिप्शन देणार असल्याची घोषणा ऍपलने बुधवारी केली. यामुळे युजरची सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन हॅकर्स पासून आता थोडीफार गवायला सिक्युअर राहणार आहे. तुम्हाला आजच्या टेक कट्टाच्या एपिसोड मधल्या कोणत्या न्यूज एक्साइटिंग वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि टेक जगतातल्या अशाच भन्नाट अपडेट साठी लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट्स रोजच्या रोज मिळतील. तर भेटूया टेक कट्ट्याच्या पुढच्या भागात म्हणजेच पुढच्या शनिवारी. तोपर्यंत राम राम.